नमस्कार, मी विशाल पाटील, स्टार यार कलाकार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बरं, एक छोटीशी कहाणी आज सांगावीशी वाटते. बरं, एक अभिनेत्री घरी असते, घरी असल्यानंतर एक मालिका पाहत असते आणि ती मालिका कधीतरी संपते. मात्र त्या मालिकेतील एक पात्र तिला कधीच उलगडलेलं नसतं, तिलाच काय तुम्हाला आम्हालाही उलगडलेलं नसतं. मात्र ती भूमिका किंवा ते कॅरेक्टर नेमकं कोण आहे, काय आहे, कशा प्रकारे ते उलगडणार आहे, याची उत्सुकता तिलाही तेवढीच असते. काळ जातो, काळ गेल्यानंतर पुन्हा त्या मालिकेचा दुसरा भाग येतो. त्या दुसऱ्या भागामध्ये मात्र तिलाच तो रोल ऑफर केला जातो. अहो, खरंच मी एखादी फिल्मी स्टोरी नाही सांगत आहे, हे खरोखर घडलेलं आहे एका अभिनेत्रीच्या आयुष्यामध्ये आणि त्या अभिनेत्रीचं नाव आहे अपूर्वा नेमळेकर. हो, तुमची आमची आवडती सगळ्यांची रात्रीचं खेळ चाले मधली शेवंता. शेवंता, खूप खूप स्वागत तुझं आमच्या या स्टुडिओमध्ये. थँक्यू. बरं, जी फिल्मी स्टोरी वाटली असेल आपल्या प्रेक्षकांना, जी मी आता सांगितली, ते खरोखर तुझ्या आयुष्यात घडलेलं आहे, काय होतं? नाही, खरंच घडलंय. म्हणजे तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण मी, माझे बाबा, आमच्या घरातले सगळेच जण रात्रीच खेळ चाले ह्याचे खूप मोठे फॅन्स आहोत. पहिली गोष्ट तर ते कोकणातली मालिका, मालवणी भाषा. मी सावंतवाडीची स्वतः असल्यामुळे एक आमचं एक वेगळं नातं होतं या सिरियलशी. सो ती सिरियल पाहत असताना असं नेहमी वाटायचं की ही शेवंता कोण आहे, जी कधीच दिसली नाही. जसं मला आणि इतर प्रेक्षकांनाही वाटत असेल की तिच्याविषयी सगळ्यांनी ऐकलंय, ती अमुक दिसते, तिचं अमुक असं आहे आणि ती त्या झाडावर होती आणि अमुक अमुक बरंच काही, पण ती कोण आहे याची उत्सुकता मलाही होती. वाटलं नव्हतं की ती शेवटी मीच असणार आहे. पण हो, मी आज ती आहे आणि शेवंता करताना खरंच खूप मजा येते. बरं, पण शेवंताचा रोल तुला कसा ऑफर झाला? सोमिल प्रोडक्शन्स ची ही मालिका आहे आणि दरवेळेला त्यांच्याकडे काहीतरी नवीन कन्सेप्ट वरती त्यांचे शोज असतात आणि मी एक्सायटेड होते, कारण मला त्यांच्याबरोबर एकदा तरी काम करायचं होतं. मग 100 डेज असो किंवा त्या आधी त्यांनी केलेली इतर मालिका, त्या सगळ्या एक वेगळ्या विषयांना धरूनच होती. सो ही काहीतरी वेगळी असणार आहे म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं. आधी सांगितलं नव्हतं की ते शेवंतासाठी आहे किंवा रात्रीस खेळ चालल्याचा पण दुसरा पार्ट करतो आहे किंवा हे प्रिक्वल आहे, असं काहीच सांगितलं नव्हतं. सगळं सरप्राईज होतं, कम्प्लीट सरप्राईज. सो मी गेले तिथे ऑडिशनसाठी आणि आम्ही रितसर दोनदा ऑडिशन केलं आणि तरी त्यांनी मला सांगितलं नाही की आपण काय करतोय. आणि मग मला एक दिवशी त्यांचा फोन आला की आपण असं असं करतोय आणि त्या मालिकेचं नाव रात्रीस खेळ चालले असणार आहे आणि त्यातली तू शेवंत आहे. आणि मला ते बिलीवच नाही झालं की मी नक्की, आयु शुअर, असं वगैरे मी विचारलं की हो तूच आहे ती. आणि मग तो सगळा प्रवास सुरू झाला. बरं, तुझ्या आयुष्यातला पहिला रोल तेही असंच काहीतरी फिल्मी होतं वाटतं, कारण फेसबुकवरती अकाउंट उघडलं काय, त्याच्यावरती मित्रमैत्रिणी बनले काय आणि तिथून पहिली ऑडिशन किंवा पहिला रोल तिथूनच मिळाला होता का, हे ऐकलेलं? हो, हे खरं आहे. फेसबुकवरती माझा फोटो अपलोडेड होता आणि एक डिरेक्टरनी तो फोटो पाहिला आणि तेव्हा मी एका बँकेत जॉब करत होते. तर माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन साठी मी लंडनला जाणार होते आणि तो सगळा प्रोसेस माझा चालू होता. परंतु एक मेसेज आला की आम्ही असं असं एका सिरियलसाठी ऑडिशन करतोय, तुम्ही इंटरेस्टेड आहात का? सो मी पहिला फोन बाबांना लावला आणि मी म्हटलं बाबांना की असंच एका ऑडिशनसाठी आहे, काय करायचं? तर बाबा म्हणाले अरे जा ना, कारण मुळात आई बाबांना खूप आवड होती की मी एकदा तरी टीव्हीवरती झळकावं. सो मी म्हटलं की पण बाबा माझं एमबीएचं काय, मला लंडनला जायचं आहे. ते म्हणाले काय नाही, एक वर्षाने काय फरक पडतोय, आपण नेक्स्ट इयर करू. क्या बात है. सो असा आय थिंक आत्मविश्वास खूप कमी पेरेंट्स दाखवतात, पण तो आत्मविश्वास माझ्या बाबांनी दाखवला आणि त्यांनी म्हटलं म्हणून मी गेले तिथे. मी काही सिरियस नोटवरती गेले नव्हते, मी असंच एक एक्सपिरियन्स काय असतो बाबा, कसं असतो कॅमेरा आणि कसं काय म्हणून गेले होते. आणि इट जस्ट चेंज्ड माय लाईफ. ऍक्च्युली मला तो शो मिळाला आणि झी मराठीवरील आभा सहा म्हणून ती मालिका 2011 साली माझा डेब्यू झाला आणि तशी सुरुवात झाली. बरं, पण जशी सुरुवात झालेली होती त्यानंतर प्रत्येक कलाकाराला वाटत असतं की आपल्या आयुष्याला कलाकनी देणारा अशा प्रकारचा एखादा रोल यावा आणि तो चॅलेंजिंग असावा, त्यात बरंच काही आपल्याला दाखवता यावा, आपली प्रतिभा दाखवता यावी. या पूर्वीच्या सिरियलमध्ये असलेली अपूर्वा आणि आत्ताची अपूर्वा, इतका ड्रास्टिक चेंज का बरं झालेलं आहे? म्हणजे अभिनयाची गोळी वगैरे घेतल्या तुमच्या सेटवरती जे बोललं जातं त्यात कितपत तथ्य, म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही कळू देत की अशी गोळी मिळते का? नाही, हे आम्ही उगाचच मस्करीत बोलत असतो. पण निश्चिंतच प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की एक असा रोल यावा की त्यामुळे आपलं नाव व्हावं,
लोकांनी आपल्यावर प्रेम करावं आणि आयुष्यभर ते कॅरेक्टर आपल्या यु नो लोकांच्या लक्षात राहावं आणि ते आपल्याला कधीच विसरणार नाही. सो मलाही तसं होतं, जसं आभास हा 2011 साली आली, बॅक टू बॅक मी 2-3 मालिका केल्या, मी सिनेमे सुद्धा केले, मी काही सिरियल सुद्धा केले, वेगवेगळ्या प्रकारांनी केलं, पण ते काहीतरी एक होतं ते नव्हतं मिळत. आय डोंट नो व्हॉट इट वॉज. आणि मुळात जसं मी सांगितलं की अभिनय क्षेत्राशी फार संबंध नव्हता माझा, अजिबातच नव्हता रादर, पण नंतर नंतर मला कळलंच नाही की हे माझं पॅशन केव्हा झालंय. सो आता जेव्हा ते पॅशन झालंय तेव्हा ते पॅशनेटली करण्याकरता की अमुक एक रोल हवा होता. सो मी बराच त्याच्यासाठी प्रयत्न केला. मग मधल्या काळात मी नाटकांसाठी वाट पाहिली की एखादं नाटक करूया आणि मग नाटकं केली. नाटकांनंतर मी पुन्हा थोडासा ब्रेक घेतला, शोधण्याचा प्रयत्न केला आणि आय थिंक तो जो काळ जो थांबण्यासाठी होता ते फक्त शेवंतासाठी होता असं मला वाटायला लागलं आता. बरं, शेवंत आयुष्यात आली आणि अवघं आयुष्य पलटलेलं आहे, प्रेक्षकांनाही ती हवी हवीशी वाटते. तुला स्वतःला शेवंता किती आवडते, किती उमगलेली आहे ती साकारत असताना अपूर्वाला स्वतःत किती बदल करावे लागतात? बदल तर खूप केलेत, कारण ज्या दिवशी मी ऑडिशनला गेले आणि मला कळलं की आता मी हे करते रोल, मला पहिलं क्रिएटिव्ह टीम कडनं असं सांगण्यात आलं होतं की अपूर्व अजिबात बारीक व्हायचं नाहीये, कारण त्या काळात मी खूप बारीक होत होते. रॅट रेस जे काय चाललंय प्रत्येकाला बारीक व्हायचंय आणि मीही तो प्रयत्न करत होते, पण मला एक्झॅक्टली उलट सांगण्यात आलं, अजिबात वजन कमी करायचं नाहीये. इनफॅक्ट मला 7 किलो वजन वाढवावं लागलंय. बापरे. आणि मी ते वाढवलं सुद्धा आनंदाने अगदी. पण त्याचबरोबरीने मला खूप केस कापायचं नाही असंही सांगितलं, त्यामुळे केसही वाढवलेत. हा सगळा झाला कॅरेक्टरिस्टिकचा पार्ट. पण शेवंता करणं इतकं सोपं नाही आहे जितकं ते दिसतंय, कारण आतापर्यंत माझ्या मालिकेत जे हिरो ज्यांच्या बरोबर मी काम करत होते ते साधारण सेम वयोगटातले असायचे, त्यामुळे कम्फर्ट झोन होता, मजा मस्ती चालायची. पण या मालिकेत जेव्हा मला कळलं की आनंद अभ्यंकरांबरोबर असणार आहे, सो मी जरा घाबरले होते, कारण एक तर त्यांचं वय जास्त आहे आणि ते सिनियर आर्टिस्ट आहेत, मग ते कोऑपरेट करतील का, माझं काही चुकलं तर सांगतील का, असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यात होते. पण तसं अजिबात झालं नाही, इनफॅक्ट तेही ऑपोजिट झालं. आमचा पहिला सीन होता आणि पहिल्याच सीन पासून आम्ही जे क्लिक झालोय, आय थिंक इट्स टीम वर्क, इट्स कम्प्लिटली टीम वर्क, आणि त्याच्यामुळे ते छान घडत गेलंय पुढे. बरं, अण्णा आणि तुझी ऑन स्क्रीन जेवढी केमिस्ट्री पाहायला मिळते ऑफ स्क्रीन ती खरंच तेवढी आहे का? हो, खूप जास्त चांगली आहे. इनफॅक्ट अख्ख्या सिरियलमध्ये माझ्या सगळ्यात बेस्ट फ्रेंड म्हणता येईल ते फक्त अण्णा आहेत. सो माधव सर आणि मी आम्ही फावल्या वेळेत गाडी चालवत असतो, खूप मोठ्या मोठ्या लॉंग ड्राईव्हवर जातो. आम्हा दोघांनाही खूप खायची आवड आहे, त्यामुळे बरेचदा आम्ही फिरत असतो. सो त्यांच्याबरोबर खूप जास्त वेळ मी घालवते आणि आय थिंक इज माय बेस्ट फ्रेंड. बरं, मला वाटतं तुझं आणि सोशल मीडियाचं नातं मात्र खूप अतूट आहे, कारण ज्या प्रकारे पहिली सिरियल तुला मिळाली त्यानंतर सोशल मीडियावरती अण्णा आणि तुझे फोटोज जे आहेत ते खूप व्हायरल होतात, त्यावरती काय 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 लिहून आलेलं असतं, तसे फोटोज तुझ्यापर्यंत पोहोचतात का, तुझ्या पॅरेंट्स पर्यंत पोहोचतात का, त्यांची काय रिएक्शन असते त्यावर, तू कसं घेतेस हे स्वतः? नाही, मलाही थोडस आधी ऑकवर्ड वाटलं होतं, कारण खूप पोस्ट यायचे, एव्हरी डे एक पोस्ट असायचा, मीम्स बनतात, टिकटॉक व्हिडिओज बनतात. आणि मग मला असं नंतर नंतर मी स्वतःला समजवलं की नाही, हे शेवंतासाठी आहे, आणि मग ते मलाही आवडू लागलं. मी एक पोस्ट पाहिला होता की अशी जर शेवंत असेल तर अण्णा बनायला कोणाला नाही आवडणार. सो हे फार मला हसू आलं होतं. आणि अजून एक पोस्ट पाहिला होता मी की महाराष्ट्रातले 4 गोड पदार्थ आणि त्याच्यात असे 3 गोड पदार्थ होते आणि 4th फोटो हा माझा होता. सो मला असं झालं होतं की अरे काय म्हणजे हे इतकं प्रेम कसं काय प्रेक्षक करू शकतात आपल्यावर. आणि आय एम थँकफुल की लोक इतकं प्रेम करतायत, त्यांना ती मालिका आवडतीये, त्यातली शेवंता आवडतीये आणि ही असंच राहावं. बरं, हे झालं तुझं करिअर संदर्भातलं. मात्र रिअल लाईफ मध्ये तू इतकी व्हरायटी कशी काय जपलेली आहेस? म्हणजे एका बाजूला तुझं शिक्षण होतं, शिक्षणाला असलेली प्रायोरिटी होती, जॉब होता बँकेसारख्या ठिकाणी केलेला, या सगळ्या गोष्टी करत असताना मग अभिनय हीच प्रायोरिटी होती की मग रिअल लाईफ मध्ये जे काय सुरू होतं त्या काळामध्ये त्याला प्रायोरिटी होती? खरं सांगू का, मी गो विथ द फ्लो केलेलं आहे.
मी असं ठरवलं की आता आपण ठरवून तसं काहीच घडणार नाहीये. मी ठरवलं होतं की लंडनला जाऊन पोस्ट ग्रॅड्स करायचं, परंतु तसं नाही झालं. काही गोष्टी विधिलिखित असतात असं मला वाटतं, आणि म्हणूनच मी कदाचित या क्षेत्राकडे वळले. पण इतकं सोप्पंही नव्हतं ते, कारण मला जशी मालिका 2011 साली मिळाली, त्यानंतर 2012लाही मिळाली, 2013लाही मिळाली, पण एक असा काळ गेला ज्याच्यामध्ये माझ्याकडे अजिबात काम नव्हतं. त्यावेळेला असं दुविधा मनस्थिती होती की अरे आता काय करायचं. आपल्याला जोपर्यंत होतं लोकांना आवडत होतो, कारण खूप फ्लक्च्युएटिंग करिअर आहे ह्याच्यामध्ये, दर दिवशी तुमच्याकडे काही काम असेलच असं नाही, आणि त्यामुळे घरी बसून फ्रस्ट्रेशन येणं किंवा कधीतरी खूप लो वाटणं असं खूप वाटायचं मला. पण आय थिंक पेशन्स खूप महत्वाचं आहे, आणि हळूहळू मी तो डेव्हलप करत गेले की आता जर ठरवलं ना की आपल्याला हेच करायचं आहे, तर मग आता जिद्दीने पुढे जायचं. हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे, आणि प्रेक्षकांनाही एक गोष्ट यावेळेला सांगावीशी वाटते की तुमच्या आणि माझ्याच आयुष्यात असं घडतं असं नाहीये, तर प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात, प्रत्येक राजकारण्याच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तो फेज येतो ज्यावेळेला ते एकटेपण आपल्याला जाणवायला लागतो, कधीतरी डिप्रेशन यायला लागतं. त्याच्याशी कसं आणि काय डील केलेलं होतं श्रीमंतानं, इनफॅक्ट अपूर्वा नेमळेकरनं, ते जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर स्टार यार कलाकार मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जास्त उत्सुकता नाही ताणत आहे तुमची अपूर्वा. सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की ज्यावेळेला तो फेज तुझ्या आयुष्यामध्ये आला, ज्यावेळेला खरोखर कधीतरी आपल्याकडे काम नसतं किंवा जे काम करायचं ते सोडून इतरही काम आपल्याला करावीशी वाटत असतात, मग अशा वेळेला हाऊ यू डील विथ दॅट? सुरुवातीला फार अवघड होतं, पण बाबांनी समजवलं की सगळं तुझ्या मनासारखं नाही घडणार, कधीतरी तुझ्या मनाविरुद्ध घडेल, तुला ते एक्सेप्ट करायचंय आणि मूव्ह ऑन व्हायचंय, आणि कधी स्वतःला कमी लेखू नकोस, तुझा कॉन्फिडन्स हलता कामा नये. आणि आय थिंक हे जे शब्द होते ना बाबांचे, त्यामुळे कदाचित मी खंबीरपणे पुन्हा उभी राहू शकले. मधला असा काळ होता की जेव्हा मी ज्वेलरी डिझाईन करायचे, आणि मला नकळतपणे इतके डिझाईन्स केले होते मी दागिने, ते लोकांना आवडू लागले. सो आय डिसाइडेड की आपण एवढं आवडतंय लोकांना, तर एक कंपनी का नाही स्टार्ट करत. सो मी अपूर्वा कलेक्शन्स इमिटेशन ज्वेलरी नावाची एक कंपनी ओपन केली, जी आज रजिस्टर होऊन 4 वर्ष झालेत, आणि मी ह्याचा एक बिझनेस करते आहे. सो ज्या वेळेत मी शूटिंग नाही करत तेव्हा मी ज्वेलरी डिझाईन करत असते. आणि पण मग अनेक मालिकांमध्ये ज्या ज्वेलरी सध्या फेमस होतात तिथपर्यंत अपूर्वानं डिझाईन केलेल्या ज्या आहेत त्या पोहोचतात का, किंवा त्या टीव्ही स्क्रीन वरती पाहिल्यानंतर प्रेक्षकांनाही ते वाटतं का की आपणही हे घ्यावं? म्हणजे बिझनेस करत असताना या गोष्टीचाही कुठेतरी सपोर्ट मिळाला का? सपोर्ट ऍक्च्युली नाही तसं म्हणता येणार. बऱ्याचशा अभिनेत्री आहेत ज्या माझ्याकडनं परचेस करतात, इव्हन सिरियलला काही जातात, पण क्रेडिट्स असं जे आपण म्हणतो ते नाही मिळत. पण ठीक आहे, मला त्याचं काही वाईट वाटत नाही. मी तसंही ते एक्सेप्ट केलेलं आहे, आणि मी फक्त डिझाईन करायचं काम करते, आणि जसं ते प्रसिद्ध होईल तसं होईल. पण माझा वेळ जो काय करायचा हा जो प्रश्न होता ना, तो आता राहत नाही. मी स्वतःला गुंतवून घेते त्या ज्वेलरी डिझायनिंग मध्ये असो किंवा मग पेंटिंग मध्ये असो, मला पेंटिंग करायची पण खूप आवड आहे. सो तसं मी वेळ घालवते. पण डेफिनेटली एक काळ असा होता जेव्हा की अजिबातच काम नव्हतं, आणि भरपूर ऑडिशन्स केले होते मी, भरपूर. मग ते मराठीत असू दे किंवा हिंदीत असू दे, पण सगळीकडनं नकारच यायचा, आणि खूप डिप्रेशन यायचं की अरे असं का होत आहे, आपण इतके वाईट आहोत का, असंही वाटायचं मला. पण मला आता असं वाटायला लागलं ना की प्रत्येक गोष्टीला एक काळ असतो, एक वेळ असते, आणि नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कधीच कुणाला काही मिळत नाही, याच्यावर माझा विश्वास झालाय. बरं, पुन्हा एकदा शेवंताकडे येऊयात. शेवंता ज्या वेळेला त्या सेटवरती जाते, तिथे गेल्यानंतर अपूर्वा इतर कलाकारांबरोबरच तुझं कोऑर्डिनेशन कसं आहे? कारण पूर्वीपासून सुरू असलेली ही मालिका आणि त्यामध्ये अचानकपणे आपली एंट्री होणं, त्याचा दुसरा भाग येणं, हे खूप चॅलेंजिंग असतं खर तर. त्यांच्याशी कोप अप करत असताना हा सगळा अनुभव तू स्वतः किती एन्जॉय केलायस? मी म्हटलं जसं की आधी दडपण आलंच होतं मला, कारण ऑलरेडी सिरियल ऑन एअर होती आणि अख्खी टीम त्यांची सेट आहे, त्यांना पुन्हा नव्याने करायचंय. पण माझ्यासारख्या कलाकाराला ते नवीन होतं एवढ्या सगळ्या लोकांमध्ये जाऊन मिसळणं. सो सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं,
पण आम्ही सगळे एकत्र एकाच हॉटेलमध्ये राहतो, त्यामुळे शूटिंग व्यतिरिक्त सुद्धा जी गंमत जम्मत आमची होते त्याने ते खूप सोपं होत गेलं. आणि आज सगळ्यांचीच खूप छान ट्युनिंग आहे. आमचे प्रोड्युसर सुनील भोसले असो, किंवा मग आमचे क्रिएटिव्ह असो, किंवा डिरेक्शन टीम मधले असो, किंवा डिरेक्टर आमचे असो, त्याच्यामुळे कदाचित खूप छान कम्फर्ट झोन आलाय. इव्हन आमचे डिरेक्टर राजू सावंत हे अत्यंत उत्तम डिरेक्टर आहेत, आणि ते इतकं कम्फर्टेबल करून घेतात ना की कळतच नाही की आपण अरे सीन संपलाय का असं होतं. बरं, शेवंताचे अनेक डायलॉग सध्या फेमस आहेत, ज्या प्रकारे तू सांगितलं की टिकटॉक वरती वगैरे तिचे अनेक व्हिडिओ आहेत. तुझा आवडता स्वतःचा डायलॉग कुठला आहे की हे आपल्याला मिळालं आणि हे लोकांनाही खूप आवडतं आणि पुन्हा पुन्हा तुला पाहायला किंवा ऐकायला आवडतं? कारण टिकटॉक वरती मुलीच नाही मुलंही प्रेमात आहेत खूप सारे. नाही, तो सुरुवातीचाच पहिलंच वाक्य आहे त्याच्यात की अण्णा विचारतात नाव काय तुमचं, त्यावर मी म्हणते की कुमुदिनी यांनी ठेवलंय, आणि मग माहेरचं, त्यावर मी म्हणते शेवंता. हे वाक्य स्वतः मला आवडलं होतं आणि आज ते इतकं पॉप्युलर आहे, वाटलं नव्हतं मला इतकं पॉप्युलर होईल. पण टिकटॉक वरती मी रोज बघते, इतके व्हिडिओज असतात की लोकांना इतकं आवडतंय ते. बरं, सोशल मीडियावरती कधीतरी इतकी पॉप्युलॅरिटी आपल्याला मिळेल असं खर तर कोणी विचार करत नाही, किंवा त्या दृष्टीनं प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं. मात्र हे ज्यावेळेला अचानकपणे होत आहे त्यावेळेला आपली डेस्टिनी कुठेतरी लिहून ठेवलेली असते, यावरती तुझा प्रचंड विश्वास आता जास्ती गाढा होत चाललाय का? हो हो, नक्कीच होत चाललाय. आणि देवावरचा विश्वास, मला असं वाटतं की हे सगळं विधी लिखित आहे जसं मी म्हंटल तुम्हाला, फक्त आपल्याला त्या वेळेला पेशन्स ठेवून पुढे जायचंय आणि विश्वास ठेवायचा आहे. जसं माझे बाबा म्हणायचे नेहमी की तू स्वतःवरचा विश्वास जाऊ देऊ नको, बाकी सगळं तू जग जिंकशील. बरं, त्या सेट वरती गेल्यानंतर कधीतरी भीतीदायक असे अनुभव येतात का? कारण तो सेट पाहायची प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येकाला तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. मात्र जो थ्रिल आम्ही त्या स्क्रीन वरती अनुभवतो तसाच थ्रिल शूट करत असताना तुम्हाला अनुभवायला मिळतो का? नाही, मला मुळात भीतीच नाहीये असं. मला मी भूत वगैरे असं काही आहे याच्यावर विश्वासच ठेवत नाही. कोकणातली असूनही? हो हो, कोकणातली असून सुद्धा. तुम्हाला सांगते, टायटल सॉंगला आम्ही जो शूट केलंय त्याच्यामध्ये मी रात्री 3:30 एका जंगलात मला एकटीला उभं केलं होतं आणि आजूबाजूला कोणी नव्हतं. एक मिनिटासाठी भीती वाटली कारण मला काळोखाची भीती आहे, पण नंतर असं काहीच वाटलं नाही. आणि त्या घरात तर असं काहीच नाहीये, फक्त मला काळोखाची भीती वाटते, टू बी व्हेरी ऑनेस्ट, बाकी नाही. बरं, घराचं जितकं तू कौतुक केलेलं आहेस मालिकेमध्ये की घरातला प्रत्येक कानानकोपरा तुला आवडलेला आहे, वरचा मजला काय खालचा मजला काय, ते घर तेवढंच प्रेमात पाडण्यासारखं आहे का? कोकणात पुन्हा एकदा जायची संधी मिळते शूटिंगच्या निमित्ताने, आजूबाजूच्या लोकांचा काय प्रतिसाद असतो? आजूबाजूला लोकही अनेक राहत असतील, त्या गावातल्या लोकांची काय रिॲक्शन असते पाहिल्यानंतर? घर खरंच खूप सुंदर आहे. मागे छान एक हे आहे काय बरं, परस बाग आहे तिथे. नाही, बाग वगैरे तर आहेच, परंतु ओव्हरऑल त्यांनी इतकं छान ठेवलंय की असं ते स्टुडिओ वाटत नाही, मुळातच ते घर आहे आणि ते त्यांनी छान मेंटेन केलंय. अजून एक म्हणजे की आधी जेव्हा सिरियल सुरू व्हायची होती तेव्हा मी तिथे शिवाजी पार्कला जसं मी राऊंड मारते तसं तिथे तलाव आहे, सावंतवाडीचं तलाव आहे, तिथे मी रोज धावायचे. आता तिथे धावणं शक्य होत नाही कारण लोक अगदीच ओळखतात आणि ते सध्या बंद आहे. बरं, आता एक पर्सनल प्रश्न विचारावा असं वाटतं तुला खरं तर, की फ्युचर रोल्स काय असणार आहेत, फ्युचर प्लॅन्स काय असणार आहेत? मालिकांमधून सतत तू एंटरटेन करत राहणार आहेस की आणखी काही विचार स्वतःसाठी करून ठेवलेस? सध्या माझे काही प्रोजेक्ट चालू आहेत. मी आता एक वेबसिरीज करते नेटफ्लिक्स साठी आणि त्यात सुद्धा माझी जी भूमिका आहे ती खूपच वेगळी आहे, खूप बोल्ड आहे. आणि आय थिंक सो जशी शेवंता लोकांना आवडली आहे तशीच ती सुद्धा आवडेल असं मला वाटतं. त्याच्या पलीकडे मी एक हिंदी सिनेमा करते सब कुछ खुशल मंगल, अक्षय खन्ना आहे त्यात, आणि ती नेक्स्ट मंथ पासून सुरू होईल. सो असे आत्ता सध्या जसे प्रोजेक्ट आहेत तशी तशी मी पुढे जातीये. बरं, गो विथ द फ्लो असं तू आता मघाशी बोललेली होतीस, त्यावरती एक प्रश्न विचारावा असं वाटतो की मालिका आहेत, सिनेमे आहेत, नाटक तू करून झालेलं, वेबसिरीज करते, येत्या काळामध्ये वेबसिरीजचीच ही दुनिया असेल का? इतर माध्यमं जी आहेत ती हळूहळू मागे पडत जातील का? काय वाटतं तुला एक कलाकार म्हणून? मला असं वाटतं की आता जे डेली सोप मध्ये चाललंय ना ते एक्सेप्टच होत नाही. सासू सुना आणि ते किचन ड्रामा, आपण प्रत्येक मालिकेमध्ये तेच बघतो आणि कदाचित
तोच एक भाग होता म्हणून मला असं वाटलं की थोडा आपण गॅप घ्यावा, कारण मला ते स्वतःला आवडत नव्हतं. पण वेब सिरीजला काय होतं की एक तर तुमचे विषय खूप बोल्ड असतात, जे तुम्हाला कधीच दिली सुपला करता येत नाही, मांडता येत नाही, ते तिथे करता येत आहे. आणि खूप रेग्युलर लाईफमध्ये आपण जे जे करतोय ते त्याच्यात होत आहे. सो मला असं वाटतं ते जास्त अपीलिंग आहे लोकांना, ऑडियन्सना ते जास्त कनेक्टिंग आहे. आणि मला असं वाटतं की कदाचित असा काळ येऊ शकतो की डेली सोपकडे फार कमी वयगट, म्हणजे जसे आपल्या आई असो किंवा त्या वयगटातल्या बायका असतील त्याच राहतील असं मला खूप वाटतं. पण यंगस्टर्स जे आहेत ते मला असं वाटतं वेब सिरीज कडेच आकर्षित होतील आणि इनफॅक्ट आहेत आता. बरं, एक काळ होता ज्या वेळेला अनेक मालिकांमुळे तू ओळखली जात होतीस, मधल्या काळामध्ये अचानकपणे कॅमेरापासून दूर जाणं आणि त्यानंतर पुन्हा इतकी पॉप्युलॅरिटी मिळणं, लोकांचा प्रतिसाद ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला तू स्वतः हे कसं घेतेस? सुरुवातीला मी तुम्हाला सांगते जसं की आराधना केली, मी आभासहापासून सुरुवात केली, त्यावेळेला मला असं वाटलं की मी जग जिंकलंय. त्याचं कारण सांगते, नॉट बिकॉज की मला मी अचानक रातोरात स्टार झाले किंवा काय. माझा प्लाझा सिनेमाच्या बाहेर एक पोस्टर होता माझ्या सिरियलचा, मी माझ्या आईबाबांना तिथे घेऊन गेले आणि मी त्यांना दाखवलं की हा आपला पोस्टर आहे. माझ्या आईबाबांच्या डोळ्यातनं मी अश्रू पाहिले होते आणि मला असं वाटलं की हा तो क्षण आहे कदाचित ज्याच्यासाठी आपण इतके झटत असतो की आईबाबांनी आपल्यासाठी प्राऊड वाटावं. आणि त्या मोमेंटला मला असं वाटलं की मी खरंच जग जिंकलंय. पण जसं जसं सिरियल्स पुढे मी करत गेले, मी जसं म्हटलं की दरवेळेला काही आपल्याकडे काम असतं जसं नाही, मधला काळ इतका वाईट होता की अचानक माझे बाबा गेले आणि ते जे दुःख होतं ते मी खपवूनच नाही घेऊ शकले. मग त्यासाठी मला सायकायट्रिस्टची मदत सुद्धा घ्यावी लागली. आणि मग तो एक काळ होता की मी काहीच मला नकोसं वाटायचं, मला कुठलंच काम नको होतं, मला काहीच करायचं नव्हतं. आणि त्या एका वर्षात, एक दीड वर्षात मी खूप स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला पण ते होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जस्ट गो विथ द फ्लो हे करेक्ट आहे, कारण जसं आपल्याला हवंय तसं कधीच घडणार नाही. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा कमबॅक करते शेवंता म्हणून, तर मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टीची ना मी भरपाई करून टाकली आहे असं मला वाटायला लागतं आता. आणि आय एम लव्हिंग इट, कारण शेवंता हे खूप खूप माझ्या जवळचं कॅरेक्टर आहे. कारण मी आणि माझे बाबा ही मालिका बघायचो आणि बाबा नेहमी मला म्हणायचे की अप्पू तू असं काहीतरी कर ना यार आपल्या भाषेतलं असं काहीतरी. आणि मी त्यांना म्हणायचे की हो हो करणार. आणि बाबांना खूप आवडायचं की मी झी मराठीवरती काम केलेलं. इनफॅक्ट प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं. पण का कोणास ठाऊक माझ्याकडे त्यानंतर काही ऑफर्स नव्हते त्यांच्याकडून. पण ही मालिका जेव्हा माझ्याकडे आली, शेवंता कॅरेक्टर जेव्हा माझ्याकडे आला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सो मला तर असं वाटतं की काय जर मी मिस करते ना आयुष्यात, तर तो एक क्षण आहे की काश मी बाबांबरोबर बसून एकदा शेवंता करून त्यांना दाखवली असती की बाबा बघा तुम्ही म्हणालेला आणि मी ते केली आहे. त्यामुळे ही मालिका, हे कॅरेक्टर माझ्यासाठी खूप जवळचं आहे, खूप प्रिय आहे मला. बरं, भाऊक देखील झालेली आहेस अपूर्व यावेळेला, हा बाबांचा आशीर्वाद आहे? हो, मला असं वाटतं की त्यांनीच हे सगळं घडवून आणलंय, कारण मी खूप खचले होते आणि मला असं वाटत नाही मी पुन्हा कधीच उभी राहू शकले असते. आणि आज असं वाटतं की हे त्यांच्यामुळेच घडवून आलेलं आहे, कारण त्यांना हवं होतं की मी झी मराठीवरती परत यावं, मी ही मालिका करावी आणि तीच मालिका मिळावी, झी मराठीच मिळावं. आय थिंक हे सगळं त्यांचेच ब्लेसिंग्स आहेत. बरं, अशाच प्रकारे तुझ्या आयुष्यामध्ये बाबांनी, तू, आईनं पाहिलेले सगळे स्वप्न जे आहेत ते पूर्ण होऊ दे, असंच शेवंता या पुढच्या अनेक रोलमधून आमच्यापर्यंत पोहोचून आम्हालाही एंटरटेन करू दे. खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आलीस आणि आमच्या सर्व प्रेक्षकांशी खूप साऱ्या गप्पा मारल्यास त्यासाठी. थँक्यू. तर स्टार यार कलाकार मध्ये आत्ता वेळ झालेली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.